उमळवाड ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी काँग्रेस आणि शिवसेनेची युती. सरपंच पदाचा उमेदवार स्वाभिमानीचा, गावचा विकास करा, खासदार राजू शेट्टी. उमळवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना एकत्र आली आहे. खासदार राजू शेट्टी यांची भेट तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आज शिरोळ निवासस्थानी घेतली. यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी सगळ्यांनाच मार्गदर्शन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि शिवसेनेचे काही पदाधिकारी किंवा सगळ्यांनी मिळून तुम्ही गाव पातळीवर आमच्या दलित चळवळीमध्ये कार्य करणारे आमचे शेतकरी या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या एक तळागाळातल्या लोकांचं, कष्टकऱ्यांचं असं एक पॅनेल उभा करायचा निर्णय गावामध्ये घेतला. त्याबद्दल खरोखरच मी मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो, कारण ही आमची चळवळ मुळामध्ये ही प्रस्थापितांच्या विरोधातच सुरू झालेली चळवळ आहे. आणि आज स्वाभिमानीचे जे काय भिनीचे सगळे कार्यकर्ते आहेत ते जर बघितले तर या अशा सर्वसामान्य लोकांच्यातूनच तयार झाले. गेल्या 15 मला वाटतं गेली 20 वर्ष आपण काम करतोय आणि मला नाही वाटत की ही स्वाभिमानी जर झाली नसते तर सागरसारखा नेता तयार झाला असता असं मला काय वाटत नाही. अशी तळागाळातली माणसं बरोबर घेऊन त्यांना समाजासमोर आणून त्यांचं नेतृत्व विकसित करण्याचं काम आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये जाणीवपूर्वक केलं आहे. याचं कारण या सगळ्या प्रस्थापितांनी शिरोळ तालुक्यामध्ये काय केलेलं आहे याची मला पूर्ण जाणीव होते. मला म्हणून संपूर्ण परिवर्तन घडवून आणायचं होतं, वैचारिक परिवर्तन घडवून आणायचं होतं. दुर्दैवानं आज आपल्याकडे स्वाभिमानीला मानणारा वर्ग मोठा आहे, पण त्या सगळ्याला संघटित करणारे नेतृत्व कमी असल्यामुळं अजून म्हणावं तसं यश दिसत नाही. परंतु जसजसं संघटना काळ जात जाईल तसतसं संघटना मोरत चालली आहे हेही तुमच्या लक्षात आलं असेल. म्हणजे हे आमचे विचार म्हणजे आंब्याच्या लोणच्यासारखं आहे. आंब्याचं लोणचं घातलं की लगेच चवदार लागत नाही, पण 5-6 महिन्यानंतर मग त्याला चव वाढायला लागते. तसं मुरल तसं लोणचं मुरलं की त्याला चव वाढायला लागते. त्या पद्धतीनं हा विचार आता रुजत चाललेला आहे आणि उद्दिष्ट हेच आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढतोय, म्हणजेच एकूणच प्रस्थापितांच्या विरोधात लढतोय आम्ही. आणि त्याला कधी प्रस्थापितांच्या विरोधातल्या लढाईला कधी जातीचा आधार घ्यायची गरज नसते, कधी धर्माची आधार घ्यायची नसते. हा आर्थिक संघर्ष वर्गीय लढा आहे आणि त्या पद्धतीनं आपण पुढे चाललो आहे. मला अतिशय आनंद झाला की तुम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन गावाचा कारभार करायचा निर्णय घेतला. खरं तर माझ्याकडे कुणीतरी आलं आमचं गाव बिनवडून करायचं आहे तर सगळ्यात जास्त मला आनंद होतो. कारण का तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे गावामध्ये वेगवेगळे तंटे तयार होतात, वाद तयार होतो, तो दीर्घकाळ चालणार असतो. लोकसभेमध्ये एकमेकाला विरोध केलेला लगेच विसरून जात आहे, विधानसभेला विरोध केलेला विसरून जात आहे, पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतला मात्र एक पिढीपर्यंत ते राहते. त्यानं माझ्या 20 वर्षापूर्वी माझ्या भावाला पाडलं होतं, त्याला पाडलं होतं, हे नंतर 20 वर्षांनी निघतंय. इतकं ते जिवारी लागणारा हे सगळे विषय असतात आणि त्यामुळे गावात शक्यतो वाद असू नयेत यासाठी मी स्वतः प्रामाणिकपणाने प्रयत्न करतोय. एक तुम्हाला हेही माहीत आहे की एक काळ असा होता की या तालुक्यामध्ये टोकाचा संघर्ष, म्हणजे ज्यावेळेस स्वाभिमानीचा उदय झाला त्याच्या आधीचा काळ जर लक्षात घेतला तर टोकाचा संघर्ष, जाती जातीमध्ये असे तेढ आणि अशा पद्धतीची परिस्थिती होती. पण योगायोगाने रत्नापन्नांच्या नंतर काही काळ सारेपाटील साहेबांच्याकडे या तालुक्याची सूत्र आली, काही काळ माझ्याकडे आली आणि आम्ही दोघांनी एक दक्षता आम्ही एक काय मी माझा आणि सारेपाटील साहेबांचा हा 20-22 वर्षाचा संघर्ष आहे आणि शेवटपर्यंत आमचा वैचारिक काही हे झालं नाही, मिटलं नाही. परंतु तो संघर्ष करत असताना सुद्धा आम्ही दोघांनी काही पथ्ये पाळलेली होती. म्हणजे तुम्ही आता अलीकडच्या 10-15 वर्षातली शिरोळ तालुक्यातली एकूण परिस्थिती लक्षात तुम्हाला माहिती आहे आणि आधीची परिस्थिती माहिती आहे. आम्ही माणसामध्ये कधी भांडणं लावून नाही. आम्ही कधी सारेपाटील साहेब असं म्हटलं नाही, एखादा कार्यकर्ता गेला आणि ते स्वाभिमानीचा आहे त्याला जरा ते आदर घडवायचे आहे आणि ते साहेब तुम्ही जरा बघून घ्याल पाहिजे ते म्हणणार की तसल्या मंडळीत आपल्याला पडायचं. माझ्याकडे एखादा कुठे आला की ते सारेपाटील घाटात आला आहे त्याला सोडायचं नाही, ते तसलं काही सांगू नकोस, तुझं काही काम आहे काय सांग. मग त्यामुळं हे वातावरण या शिरोळ तालुक्यातलं आम्ही निवडत आणलेलं होतं. दरम्यान मध्यंतरी काळात अजून काही कटुता वाढली होती, परंतु पुन्हा एकदा हे वातावरण स्थिरस्थावर होते, चांगल्या पद्धतीनं होते, याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे.
सरपंच काय कुणा एखादा कुणी कुठं काँग्रेसचा होईल, कुठं स्वाभिमानीचा होईल, कुठं आणखीन काही होईल ते महत्वाचं नाही. म्हणजे ह्या तालुक्यामध्ये पूर्वीची जी काही परिस्थिती होती तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही जे ठरवलं आहे ते अतिशय योग्य आहे की सरपंच सगळ्यांचा असतो. निवडणुका होऊपर्यंत ठीक आहेत, ह्या गटाचा त्या गटाचा ह्या आघाडीचा त्या आघाडीचा. जसा मी आता खासदार आहे तो काय फक्त स्वाभिमानीचा कार्य खासदार आहे का? मला मत देणारे न देणारे सगळ्यांचाच मी खासदार आहे, कारण घटनेनं माझ्यावरती जबाबदारी टाकली. 5 वर्ष मी ह्या भागाचं प्रतिनिधित्व करायचं आणि ते 5 वर्ष मत न देणाऱ्यांचं करायचं नाही असं नाही, त्यांचंही करायचं ह्यांचंही करायचं. आणि त्या पद्धतीनं तुम्ही काम चांगलं करा. काम चांगलं केल्यानंतर जे तुमच्या बरोबर नाहीत त्यांच्या मनामध्ये असा विचार केला आला पाहिजे की आपण यांना विरोध केला ते चुकीत झालं, त्यांच्या बरोबर जायला पाहिजे होतं. असं तुमच्या कामातून वर्तनातून मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे लोक तुमच्या बरोबर येतील. हा विचार घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि ह्या पद्धतीनं ग्रामपंचायतीच्या निवडणुका संपल्याबरोबर सगळं डोकीतनं काढायचं आणि आपल्याला उमेदवारासाठी काय करायचं आहे, सर्वसामान्य माणसांसाठी काय करायचं हा विचार डोक्यात आला असला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं काम करा. ग्रामपंचायतीचं राजकारण वेगळं असतंय, जिल्हा परिषदेचं वेगळं असतंय, विधानसभेचं आणि लोकसभेचं वेगळं असतंय. आणि तुम्ही जरी आघाडी केली तरी तुम्हाला जिल्हा परिषदला पुढचं राजकारण जे काय आहे ते तुमचं स्वतंत्र आहे, तुम्ही त्या त्या पद्धतीनं करू शकताय. असं कोण कोणावर काय बंधन घालायचं आहे कारण नाही. तिथेही मी असं म्हणेन की बाबा समजा उद्या लोकसभेचं वर्ष दीड वर्षाने निवडणूक आल्या आणि मग आपलं आघाडी आहे, मग आघाडीतले काही लोक इकडे गेले काही लोक तिकडे गेले, तर ग्रामपंचायतीच्या कामकाजावर परिणाम होता का? म्हणे अशा पद्धतीनं तुम्ही काम करत राहा. उलट माझी ती जबाबदारी आहे की समजा मला काही आपण निवडून आणले आणि काही 4 सदस्य विरोधात फिरले तर मी असा प्रयत्न केला पाहिजे त्या 4 सदस्यांचं मतपरिवर्तन करून पुढच्या वेळी ते सगळे जे सगळे माझ्याकडे आले पाहिजे त्यासाठी मी काम करायचं, ती जबाबदारी माझी आहे. अशा पद्धतीनं आपण काम करूया आणि निश्चितच सगळ्यांचं मतपरिवर्तन करून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया, तरच सामान्य माणसाला न्याय मिळेल. आणि माझ्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत आणि मला खात्री आहे की उमेदवारला यावेळी झेंडा लागणार ही 100% काळ्या दांडावरची रेघ आहे. धन्यवाद. खासदार राजू शेट्टी यांनी प्रस्थापिती विरोधात आपली लढाई सुरू आहे अशी भूमिका आता स्पष्ट केली आहे. तालुक्यातील वातावरण निवळण्यासाठी ही एकी कायम टिकून ठेवा अशी शुभेच्छा दिल्या. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.